गेल्या काही वर्षात ढोल ताशा पथकांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथक जे असतात त्याच्यामध्ये जे सहकारी असतात त्यांचे ते यावर प्रॅक्टिस करत असतात आणि त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी या ढोल ताशा पथकांना मागणी असते. गणपती उत्सवात त्याचबरोबर नवरात्र उत्सवात या ढोल ताशा पथकांना जशी मागणी असते त्याचबरोबर जे राजकीय कार्यक्रम होतात त्यामध्ये सुद्धा या ढोल ताशा पथक जे असतात त्यांना मागणी केली जाते. परंतु यामध्ये जे मुलं असतात जे ढोल वाजवणारे असतात ते कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात त्यांच्यासोबत कशा प्रकारे सगळे जे परंपरागत वाद्य असतात ते सुद्धा असतात. आपल्यासोबत एक ढोल ताशा पथक आहे ज्याचं नाव आहे शिवतेज ढोल ताशा पथक. त्याच्यामध्ये ध्वजसुद्धा असतात आणि कशा प्रकारे हे प्रॅक्टिस करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आधी तुझं नाव सांग. नमस्कार, मी ऋषिकेश गौतम गोलीपकर. मी शिवतेज ढोल ताशा पथकामध्ये गेली 5 वर्ष वाजवतो आहे आणि आमची स्थापना 2015 रोजी झालेली. त्या तारखेपासून 18 फेब्रुवारी 2015 पासून आम्ही या शिवतेज चालू ठेवलेला आहे. 5 वर्ष झाले आमच्या पथकाला. बरं, तुमच्या पथकामध्ये किती सदस्य आहेत? जेंट्स आहे का, लेडीज आहेत का? आमच्या पथकामध्ये मोजून काहीतरी 40 मुलं आहेत आणि 20 मुली आहेत आणि आम्ही नेहमी परंपरागत चालू ठेवलेली जी आपल्याला कला दिली आहे गणपतींनी, बाप्पांनी जी कला दिली आहे ती रुजवण्यासाठी, ती परंपरागत चालवण्यासाठी आम्ही हर वर्षी गणपतीच्या आधी सभासद नोंदणी करतो आणि तशा प्रकारे आपला परिवार वाढत जातो. बरं, यांना तुम्ही प्रॅक्टिस कशी करता? आम्ही प्रॅक्टिस मोजून सगळी कामाला जाणारी मुलं असतात किंवा शिकणारी मुलं असतात ते सगळं ट्युशन वगैरे किंवा शाळा वगैरे करून मग ती रात्री येतात. मग आम्ही 7 ते 10 या वेळेमध्ये आम्ही आमचा सराव करत असतो. बरं, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाजवल्या जातात, ते कसे असतात ते? आता कसं आपण जेव्हा सराव करतो तेव्हा आपण शिकवतो, जसं की गावठी आहे, हातं असतात 1 ते 7 हातं असतात, ती 1 ते 7 हातं गावठी आहे, 3 ठोका तलबद्ध, जसे आपण फॉर्मेशन व्हेरिएशन टाकू तसे आपण ते ढोल तसा म्हणजे आपण एका वेमध्ये घेऊन जाऊ, तालबद्ध शिस्त दिली. त्याच्यासाठी सराव खूप महत्त्वाचा असतो आणि तो सरावात आम्ही 2 महिन्याच्या आधी शुभारंभ करतो, सराव शुभारंभाचा. आणि याच्यामध्ये कसं असतं, मोस्टली सगळ्यांना असं वाटतं पुणेरी की म्हणजे खूप जसे दुसरी वाद्य असतात तशी नसतात, ते तालबद्ध असतं आणि आपल्या मनाला पण भावतं तालबद्ध. म्हणून आपल्या पथकात मोस्टली तर सगळे तालबद्धच वाजवले जातो की आणि वाजवली तर जल्लोष होतो, एक माहोल म्हणून एक आपण घेतला जातो आणि हातं व्हेरिएशन. एकंदरीतच आपण बघितलं आहे की ढोल ताशे फक्त आवाजच नाही तर ते तालबद्ध पद्धतीनं वाजवले गेले तर लोकांचं आकर्षण ठरते. व्हिडिओ जर्नलिस्ट रविसा मनोज कुलकर्णी, G24. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.